नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक सोयाबीनमधील प्रमुख रुंद पानांच्या तणांविरुद्ध उत्कृष्ट नियंत्रण पुरवतं, त्याचबरोबर प्रमुख गवतवर्गीय आणि लवाळ्याला दडपून टाकतं, म्हणजेच या गवतांच्या बीजांना नष्ट करून टाकतं. बीजनाशक म्हणून आपण याचा वापर करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, स्ट्रॉंग आर्म उगवणीपूर्वीच तणांचं नियंत्रण करतं, ज्यामुळं पिकांना कोणतंही नुकसान होत नाही. हे त्रासमुक्त तण नियंत्रण देतं, ज्यात पेरणी आणि तणनाशकाचा वापर एकाच वेळी केला जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, स्ट्रॉंग आर्म तणनाशकाचं योग्य प्रमाण कोणतं, आपण याची कधी फवारणी केली पाहिजे, याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सोयाबीन पिकातील बीजनाशक तणनाशक म्हणून आपण ज्याचा वापर करतो ते तणनाशक म्हणजेच ते आहे स्ट्रॉंग आर्म. या तणनाशकामध्ये डायक्लोसुलाम 84% WDG हा टेक्निकल कंटेंट आहे. याची आपल्याला 12.4 ग्रॅम 12.5 ग्रॅमचं पॅकेट बाजारामध्ये उपलब्ध होते. शेतकरी मित्रांनो, तण उगवणीनंतर पेरणीनंतर 3 दिवसाच्या आत तण उगवणी अगोदर याची फवारणी आपल्याला करायची आहे. जवळजवळ 150 लिटर पाणी आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारणीसाठी लागेल. त्यामध्ये मिक्स करून 12.5 ग्रामची पुडी जी आहे ती मिक्स करून फवारणी आपल्याला करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण 15 लिटरचा पंपाचा वापर करत असाल तर 1 लिटर पाण्यामध्ये 12.5 ग्रामची पुडी मिक्स करा. त्याच्यानंतर दर आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे 10-15 लिटरचे पंप फवारणी करायला लागतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण 100 मिली हे जे द्रावण आहे ते आपण 100 मिली प्रत्येक आपल्या पंपामध्ये 15 लिटरच्या पंपामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होईल. सुरुवातीचे 1.5 महिना जवळजवळ 40 ते 45 दिवसापर्यंत तण मुक्त आपलं शेत राहिल्यामुळं आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जोमदार होईल. त्याचबरोबर 40 ते 45 दिवसांपर्यंत आपल्या सोयाबीन पिकाला फुटवा निघेल. त्याच्यामुळं एकदा आपलं सोयाबीनचं पीक मोठं झालं की त्याच्यानंतर जरी तणं उगली तरी आपल्या सोयाबीन पिकाची सावली त्याच्यावर पडणार आहे आणि तणांपेक्षा आपलं पीक मोठं असणार आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला तणनाशकं वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला याच्यामुळं भरघोस उत्पन्न घेण्यासाठीसुद्धा मदत मिळत असते. शेतकरी मित्रांनो, स्ट्रॉंग आर्म या तणनाशकाच्या किमतीचा विचार केला तर 12.5 ग्रामची पुडी जी आहे ती 450 ते 500 रुपयाच्या आसपास बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, आपली शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1881 1551 यावरती 6:00 ते 10:30 संपर्क करू शकता. हा नंबर दररोज चालू आहे. कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी हा शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेला आहे, तर याचा अवश्य लाभ घ्यावा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, आपल्याला काही समस्या असतील तर जरूर कमेंट करा. आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.